थांबतो. आज रात्री घरी गेल्यानंतर जो खडू भिंतीवर लिहिल्यानंतर पुसलं जाईल, कारण पुसलं नाही तर बायको रागावी. त्या खडूने भिंतीवर एक धनुष्यबाणाचं चिन्ह काढा, जसं काही मला जेवढं येतं तसं काढायचं. आणि त्या धनुष्यबाणाच्या खाली राहायचं की उदयन राजे हरू शकतात कंसा किंवा डॅश मी हरवणार असं लिहायचं. आणि रोज उठल्यानंतर बाहेर पडताना असा बॅश लावायचा. उद्यापासून प्रत्येकाचा बॅश पाहिजे आपल्या शरीरात. मी अक्षरशः शर्ट घालण्यापूर्वी हे दोन बॅश लावतो. त्यामुळे तिथे लिहायचं धनुष्यबाण उदयन राजे हरू शकतात मी त्यांना हरवणार आहे. या वाक्याचं मनामध्ये एकदा स्मरण करायचं, बघा कशी एनर्जी येते. पुढचे 10-12 दिवस ह्या एनर्जीने आपण काम केलं तर मला असं वाटतं की नरेंद्र पाटील खासदार होणं याच्यामध्ये काही कठीण नाही. अरे बारामती पाडतोय आपण, आपल्या सगळ्यांबद्दल रिपोर्ट आलेले असतील. शेवटच्या दिवशी शरद पवार बारामतीमध्ये पोहोचतात. आता दिवसाला 4-4 सभा येत आहेत, पोरगी आहे ना, त्यामुळे काही पर्याय नाही. 1 मिनिट उरलेला, मी नरेंद्रना फक्त सगळ्यांना अभिवादन करा. नरेंद्र मोदी साहेबांचा सातारा मध्ये परिवर्तन, सातारा मध्ये परिवर्तन. उदयनराजेला पान पाडलं म्हणजे पाडलं. सर्वांचा मी आभार मानतो, उशीर आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पाटणची सभा संपून मी या ठिकाणी आलो. आज मी सातारकरांच्या विश्वासावरती आणि परिवर्तनासाठी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा आहे. माझ्या मागे माझा माथाडी कामगार आहे आणि माझ्या मागे आज समोर बसलेला सातारकर विश्वासाने उभा राहिलेला आहे. तोच विश्वास मी या ठिकाणी जिंकणार आणि शिवसेनेचं धनुष्यबाण परत एकदा या ठिकाणी मोठ्या संख्येने निवडून येणार, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक आभार, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी शांततेत सहकार्य करायचं, सगळ्यांची बोलण्याची होती.